नमस्कार, मी राजेंद्र तिडके। आपण पाहत आहात झुंजार नेता लाईव्ह चॅनल आणि आज आपण भेटणार आहोत शिरूर आणि पाटोदा तालुक्याचे भाग्यविधाते आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने गोरगरीब शेतकरी आणि ऊसतोड कामगार यांच्या मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा आणून पोहोचली असे शिक्षण महर्षी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामकृष्णजी बांगरसाहेब ज्यांची की नुकतीच शिरूर पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झालेली आहे। चला तर मग भेटूयात आदरणीय बांगरसाहेब यांना। नमस्कार सर। नमस्कार। सर्वप्रथम साहेब आपले खूप खूप अभिनंदन, आपली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झालेली आहे। तसे आपण जरी या कृषी उत्पन्न बाजार समितीचे फाउंडर असला तरी पण पुन्हा एकदा निवड झाल्याबद्दल झुंजार नेता लाईव्ह चॅनलतर्फे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा। तर साहेब आम्हाला एक सांगा की जरी तुम्ही फाउंडर असलात तरीसुद्धा पुन्हा एकदा आपली निवड झालेली आहे, याबद्दल या क्षणाला आपल्या काय भावना आहेत? हे पुन्हा संधी मिळणं हे अत्यंत राजकारणामध्ये महत्त्वाची बाब असते, महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळं पुन्हा संधीचं सोनं निश्चित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करू। या ठिकाणी जे काही अर्धवट राहिलेले काही आमचे प्रश्न आहेत म्हणजे शिरूर पाटोद्यांच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं त्यांच्या शेतीमालाला जास्तीत जास्त कसा चांगला भाव मिळावा तो प्रयत्न या बाजार समितीमार्फत केला जाईल। त्यामुळं निश्चितच मला याचा आनंद आहे की आपल्याला ही पुन्हा संधी मिळाली। निश्चितच पुन्हा एकदा आपल्याला संधी मिळालेली आहे आणि या संधीचं पुन्हा एकदा आपण सोनं करायला आणि जे काही गोरगरीब शेतकरी आहेत त्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळवून देण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न कराल। साहेब आम्हाला एक सांगा की आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तिन्ही तालुक्यांवर नेहमीच एक दुष्काळी किंवा अविकसित तालुक्यांचा शिक्का बसलेला आहे, तर आपल्या दृष्टिकोनातून हा जो अविकसित किंवा दुष्काळी तालुक्याचा जो शिक्का बसलेला आहे याच्यावर हा काढून टाकण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले पाहिजेत आपण असं आपल्याला वाटते? या भागामध्ये एक तर सिंचन क्षेत्र वाढलं पाहिजे, तसा प्रयत्न आमचा आणि आमच्या सहकाऱ्यांचा पालकमंत्री धनंजय मुंडे, आमचे आमदार बाळासाहेब आजबे आणि आम्ही सर्वच कार्यकर्ते आमचा प्रयत्न चालू आहे की या भागामध्ये जे काही सिंचन क्षेत्र आहे त्यापेक्षाही अधिकचं सिंचन क्षेत्र वाढून आमचे जे काही ऊसतोडणी बांधव आहेत तर त्यांना या चक्रातून कसं सोडवता येईल तो आमचा प्रयत्न आहे की त्यांनी जाग्यावर आपल्याच गावी राहून आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाची त्यामुळं सोय होईल आणि त्यांचंही आयुष्य बदलेल अशा प्रकारचा प्रयत्न। आणि निश्चित दूध व्यवसाय एक त्याला मला असं वाटतं आहे की या तिन्ही तालुक्यामध्ये दूध व्यवसाय चांगल्या प्रकारे आम्ही उभा केलेला आहे असं म्हणलं तरी चालेल, कारण 1979-80 आम्ही दूध संघाची स्थापना केली पाटोदा तालुका दूध संघाची। त्यामुळं या शिरूर पाटोद्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचं ऊस तोडण्याचं जे 50% म्हणजे जे आहे टक्केवारी आतापर्यंत दूध व्यवसायाच्या माध्यमातून 2-4-5 गायी त्यांना घेऊन दिली आम्ही तर त्यांचं ऊस तोडायचं बंद होतं। त्यामुळं निश्चित या दुष्काळी जे काही सावट आहे आमच्या तिन्ही तालुक्यावर ते कमी होण्यासाठी या दूध व्यवसायामुळं देखील मदत होईल आणि सिंचन क्षेत्र वाढल्यामुळं देखील हे जे काही आहे सावट कमी होईल असं मला वाटतं। निश्चितच अतिशय मौल्यवान अशा प्रकारचे विचार आपण या ठिकाणी मांडलेले आहेत आणि आपल्या प्रयत्नातून जी ऊसतोड कामगारांचं स्थलांतर वगैरे होते ते दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आपण आजपर्यंत प्रयत्नही केलेले आहेत की स्थलांतर रोखण्यासाठी आणि भविष्यात बी आपण आता बोलून दाखवलेलं आहे की आणखीन प्रयत्न करू म्हणून। आणि साहेब आम्हाला सांगा की सध्या आपल्या देशात राज्यात जी राजकीय परिस्थिती आहे तर त्याबद्दल आपल्याला काय वाटते? राजकीय परिस्थिती जी काही आहे आपल्या देशात आणि राज्यामध्ये तर यामध्ये आता काही मी सर्वसाधारण कार्यकर्ता आहे परंतु तरी देखील आज जे काही या ठिकाणी आपलं आघाडीचं सरकार आहे बरोबर तर हे चांगल्या प्रकारचे कामं करत आहे। आज जो काही कोरोनाच्या संकटामध्ये देखील चांगल्या प्रकारचं तोंड या कोरोनाच्या संकटाला या राज्य सरकारने दिलेलं आहे। आपल्याला लसीचा पुरवठा जो आहे तो म्हणावा एवढ्या प्रमाणामध्ये खरं म्हणजे होत नाही तरी देखील एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी चाललं आहे। आणि राजकीय परिस्थिती म्हणाल तर आता वरचेवर राजकीय परिस्थिती आम्ही ज्यावेळी तरुण होतो लहान होतो त्या काळातली आत्ताची राजकीय परिस्थितीमध्ये वरचेवर बदल होत चाललेला आहे आणि त्यामुळं ही राजकीय परिस्थिती बदलेल त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी देखील त्या आपलं काम जे आहे तर हे काम ग्रॉसरूटला ज्याला आपण म्हणतो खालच्या पातळीवरून जर आपलं काम असेल तर राजकीय परिस्थिती कशी बदलली तरी देखील त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारचं काम करू शकतो
असं मला वाटतं. निश्चितच, म्हणजे आपण अतिशय परखड अशा प्रकारचं मत मांडले की ग्रासरूटला कार्य करून सामान्य लोकांचं कल्याण करण्यासाठी एक राजकीय नेते मंडळींनी प्रयत्न करायला पाहिजेत. साहेब, आपल्याला शिक्षण महर्षी म्हणून ओळखलं जातं, तर आपण सुरुवातीला कुठली शाळा स्थापन केली होती, किंवा सर्वप्रथम आपण जी शिक्षण संस्था स्थापन केली होती ती पहिली शाळा कुठं काढली होती? 1982-83 माझे त्यावेळेस आपल्या जिल्ह्याच्या खासदार कैलासवासी केशरबाई क्षीरसागर काकू होत्या, त्यांच्याबरोबर मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो. त्यांच्याबरोबर काम करत असताना बीड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जायचा योग यायचा, काकूंच्याबरोबर, जयदतांनाबरोबर. त्यामधून एक लक्षात आलं की वा, काकूंनी जे काही संस्था या तालुक्यात उभ्या केल्या ते खरोखरच म्हणजे अनेक गोरगरिबाच्या मुलांना, सामाजिकदृष्ट्या जी मागासलेली मुलं आहेत किंवा बहुजन समाजातली मुलं आहेत ज्यांना कुठं नोकरी मिळू शकत नाही असं या ठिकाणी संधी मिळाली, अनेक मुलींच्या शिक्षणाची सोय झालेली आहे हे जवळून पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि मी प्रेरणा घेतली आणि त्यांचा सल्ला घेतला काकूचा, किंवा मलाही एक माझ्या गावामध्ये शाळा काढायची, 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये कुठं शाळा नाही. त्यांनी सांगितलं की प्रस्ताव टाका, त्याप्रमाणे आम्ही भायाळा या माझ्या जन्मगावी पहिला प्रस्ताव टाकला. 1983 परवानगी मिळाली, एक शाळा पहिली चालू केली. त्यानंतर आवड निर्माण झाली तस तशा शाळा आम्ही शिरूर, पाटोदा, गेवराई, बीड तालुक्यामध्ये चालू केल्या. जवळजवळ 20 ते 25 शिक्षण संस्थांचं जाळं आणि 500 ते 600 लोकांचा शिक्षक वृंद आज ठिकाणी, जे पहिले ओस तोडणीचं काम करायचे ते मुलं आज आमचे शिक्षण शिक्षक म्हणून आहे, शिकवत आहेत. त्याचा खरंच मला देखील अभिमान आहे. अशा प्रकारे ही सुरुवात केली आहे. निश्चितच अतिशय कौतुकास्पद अशा प्रकारचं कार्य आपण लोकनेते आदरणीय केशरबाई क्षीरसागर यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊन आपल्या पाटोदा शिरूर तालुक्यामध्ये जे आपण शिक्षणाचं जाळं जे निर्माण केलेलं आहे आणि याचा जो फायदा गोरगरीब आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांना होत आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे. साहेब, आता एक थोडासा कौटुंबिक प्रश्नाकडे येतो आहे. आपले चिरंजीव आणि भायाळेचे सरपंच अतिशय उत्कृष्ट कार्य करतात, विशेषतः या कोविडच्या काळामध्ये मी त्यांचे काही व्हिडिओ पाहिलेले आहेत की काही महिलांना, काही लहान लेकरांना मदत करत असताना, तर आपला चिरंजीव इतकं उत्कृष्ट कार्य करत असल्याचं पाहून आपल्या मनामध्ये कुठल्या प्रकारच्या भावना येतात? नाही, निश्चितच चांगल्या प्रकारचं काम. माझा मुलगा चिरंजीव विजयसिंह हा बाळा म्हणून त्याला ओळखतो आम्ही, तो करत आहे. तर ते पाहून आणि ऐकून त्यांच्या बातम्या मलाही आनंद होत आहे वडील यांना. त्यानं निश्चितच म्हणजे ज्यावेळेला एखादं मूल चांगलं कार्य करते असं वडिलांना कुणीतरी म्हणतं, त्यावेळेस वडिलांचा ऊर अभिमानानं निश्चितच आम्हालाही अभिमान वाटतो आणि असंच त्यांनी पुढं काम करावं अशी माझी शुभेच्छा आहे त्याला. निश्चितच, जर त्यांनी आपली ही मुलाखत पाहिली तर ते आपला सल्ला वडिलकीचा नक्कीच पाळतील आणि असंच कार्य पुढं चालू ठेवतील अशा प्रकारची आशा झुंजार नेता परिवार करत आहे. साहेब, आता आपण या मुलाखतीच्या एकदम शेवटच्या टप्प्यात आलो होतो आणि या शेवटच्या टप्प्याला आपण रॅपिड फायर अशा प्रकारचा टप्पा म्हणत असतो. यामध्ये आम्ही तुम्हाला फक्त 3 प्रश्न विचारणार आहेत आणि तिन्हीलाही 2-2 ऑप्शन असणार आहेत आणि त्यामधून आपल्याला फक्त एकच उत्तर द्यावं लागेल. तर आपला रॅपिड फायरमधला पहिला प्रश्न आहे साहेब, की या 2 राजकीय नेत्यांपैकी आपलं जवळचं व्यक्तिमत्व कोण आहे? 1 आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आणि 2 आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख. मी विलासरावजी देशमुख यांचाच कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि विलासराव देशमुख साहेबांनाच मी मानतो. निश्चितच, म्हणजे नेहमी प्रसन्न चेहऱ्याचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले गेलेले विलासरावजी. या 2 सरकारांपैकी आपल्याला कोरोनाची जी परिस्थिती आहे ती कुणी उत्कृष्टपणे हाताळली असं वाटतं, 1 महाराष्ट्र सरकार की केंद्र सरकार? महाराष्ट्र सरकार. म्हणजे आपण त्या पक्षाच्या हात म्हणून की खरोखरच? मी अगोदरच सांगितलं. तर साहेब, आपण सरकारने चांगलं काम केलं. निश्चितच अतिशय सुंदर अशा प्रकारचे दोन्ही उत्तर आलेले आहेत आणि साहेब आपला हा रॅपिड फायरमधील 3रा प्रश्न आहे की आपण तर राष्ट्रवादी पक्षामध्ये आहात पण तरीसुद्धा या 2 पक्षापैकी आपल्याला जवळचा पक्ष कोण आहे? 1 राष्ट्रीय काँग्रेस आणि 2 शिवसेना. राष्ट्रीय काँग्रेस. निश्चितच अतिशय सुंदर अशा प्रकारचं उत्तर या ठिकाणी आलेलं 3रा प्रश्नाचं. साहेब, या ठिकाणी आज आपण आपला वेळत वेळ काढला आणि या ठिकाणी झुंजार नेता लाईव्ह चॅनलशी आपण बातचीत केली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद साहेब. धन्यवाद.